हजारोंना रोजगार देणारे उत्तम पाटील हेच खऱ्या अर्थाने निप्पाणी मतदारसंघाचे युथ आयकॉन. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे स्तवनिधी ते कार्यकर्त्यांच्याकडून भव्य नागरी सत्कार. अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून निप्पाणी मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी हजारो जणांच्या हाताला रोजगार देण्याचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. त्यामुळे तरुणांना स्वाभिमानाने जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. त्यामुळे उत्तम पाटील हेच निप्पाणी मतदारसंघाचे खऱ्या अर्थाने युथ आयकॉन आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले. ते स्तवनिधी येथील ब्रह्मनाथ भवनात उत्तम पाटील यांना युथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी बोलत होते. प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना डॉक्टर कोल्हे म्हणाले, सत्कार महर्षी रावसाहेब दादा पाटील आणि कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील यांनी कोणतीही सत्ता व पद नसताना समाजहिताचे कार्य सुरू केले आहे. ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. येत्या काळात परिसरातील युवकांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे हात बळकट करावेत, असे सांगितले. हा हिंदुस्थान गुलामीमध्ये खितपत पडला होता तेव्हा प्रत्येक तरुणाच्या डोळ्यात स्वातंत्र्याचं आणि आत्मभानाचं स्वप्न ज्यांनी पेरलं ते छत्रपती शिवाजी महाराज. मगाशी तुम्ही शिवप्रताप गरुडझेप सिनेमाचं खरं तर ट्रेलर बघितला आणि उत्तम दादा मला खरंखर अण्णा विश्वासही एवढी तरुणाई बघितल्यानंतर, कारण कालच मी शिवप्रताप गरुडझेप विषयी आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याशी बोलत होतो आणि आमच्या डिस्ट्रीब्युटर मला विचारलं तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त प्रतिसाद हा कुठे असेल. मी त्यांना सांगितलं मला खात्री आहे जेवढा महाराष्ट्रात प्रतिसाद लाभेल तेवढाच या उत्तर कर्नाटकामध्ये तेवढाच सिनेमाला प्रतिसाद लाभणार. कारण कोणत्याही राज्याच्या सीमा ओलांडून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाचं दैवत आहेत आणि म्हणूनच या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आग्र्यात केलं होतं, म्हणजे बघाशी सर तुम्ही बोलताना निप्पाणी ते बेंगलोर एवढं अंतर सांगितलं, महाराजांचे जे मावळे असतात त्यांनी आग्रा भेट समोर ठेवावी, 1300 किलोमीटरचा टप्पा पार केला होता माझ्या महाराजांनी आणि 1300 किलोमीटर टप्पा पार करून 100 पटीनं मोठं राज्य होतं औरंगजेबाचं, त्या औरंगजेबाच्या दरबारात उभं राहून नजरेला नजर भिडवून या हिंदुस्थानच्या मातीला सांगितलं होतं स्वाभिमान काय चीज असतो, ती आग्र्याची भेट आणि तो थरार तुम्हाला शिवप्रताप गरुडझेप या सिनेमामध्ये उलगडला जाणार आहे. आणि हा उलगडत असताना ही घटना या घटनेला उभ्या हिंदुस्थानाला स्वाभिमानाची ओळख करून देईल आणि या स्वाभिमानाची ओळख करून देत असताना छत्रपती शिवाजी महाराज मी फार जबाबदारीनं विधान केलं पहिले युथ आयकॉन, कारण 350 वर्ष मोगली सत्तेच्या टाचेखाली मोगली जुलमांच्या वरवंट्याखाली ही भूमी ही माती चिरडली जात असताना इथल्या तरुणांच्या नजरेमध्ये एक अंगार फुलवण्याचं त्या तरुणांच्या नजरेत एक स्वप्न पेरण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फार महत्वाची गोष्ट दिली, ती प्रत्येक महामानवाला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत्व दिलं, स्वाभिमान दिला. महात्मा बसवेश्वरांनी शांतीचा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाला आपल्या अधिकारांची जाणीव दिली. महात्मा फुले असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील या प्रत्येकाने समतेच्या तत्वांचा अंगीकार केला. आणि एक महत्वाची गोष्ट, या मातीमध्ये कोरुंटा असेल शंकरपाट असेल हा जो बळीराजा माझा सुखावला, हा बळीराजा सुखवत असताना आमच्याकडे शिरूरला चावरेकरीन धुरेकरी असतात आणि समोर घोडी धरावी लागते आणि गाड्यावर माणूस बी नसतोय तरी गाडा असा पळतोय फळी फोड करतोय सेकंद 12-12 म्हणता म्हणता अनाउन्सरचा आवाज येतोय. घोडा मैदान जवळ आम्ही त्याला म्हणतो गाड्यावर असो किंवा नसो परशुराम भाऊ धुरेकरीन चावरेकरी अशी झोपायची पुढं घोडीला अशी टाच मारायची का फळी फोड झालीच पाहिजे या पद्धतीनं तुम्हाला जावं लागेल.
कारण ही विकासाची वाट जर पुढे चालायची असेल, ही तरुणाईचा आवाज जर पुढे न्यायचा असेल, तर देशाच्या राजकारणाचा जे वय आहे, जो चेहरा मोरा आहे, हा सुद्धा तेवढा तरुण असायला पाहिजे. आणि हा जेव्हा विधायक विचार करतो, आज देशातलं एकूण वातावरण बघितलं तर ज्या द्वेषाचं काही ठिकाणी वातावरण बघायला मिळतं, काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींनी एक समुदाय दुसऱ्या समुदायाच्या विरोधात उभा राहायला मिळतो. एक साधा प्रश्न विचारतो, दोन मित्र होते, एक मुस्लिम बांधव होता, एक हिंदू होता. दोघं रस्त्याने निघाले, रस्त्याच्या एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होतं. हिंदू बांधव कुठे जाईल? मंदिरात. मुस्लिम बांधव कुठे जाईल? मस्जिद मध्ये. दोघांचं काय चुकलं? दुसऱ्या दिवशी पुन्हा दोघं सोबत निघाले. वेळ दुपारची होती, कडकडून भूक लागली होती. एका बाजूला मंदिर होतं, दुसऱ्या बाजूला मस्जिद होतं, समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? माझ्या भावांना तुमच्या उत्तरामध्ये तुमचं प्राधान्य आहे. जेव्हा पोट भरलेलं असतं तेव्हा एकीकडे मंदिर आणि एकीकडे मस्जिद दिसतं. जेव्हा पोटात खड्डा पडलेला असतो, जेव्हा भूक असते तेव्हा जेवणाचं हॉटेल दिसतं, तेव्हा भाकरी दिसते. आणि म्हणून जो भाकरी देतो, जो रोजगाराचा मार्ग देतो, त्या माणसाला कधी विसरू नका. एवढा एक मंत्र घेऊन जर पुढे चाललात तर या निप्पाणी मतदारसंघामध्ये तब्बल 10,500 रोजगार, म्हणजे त्याला गुणिले 4 एवढ्या कुटुंबांपर्यंत भाकरी पोहोचवणार आहे. उत्तम दादा, तुम्ही नक्कीच खऱ्या अर्थानं युथ आयकॉन ठराल. आणि आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की याच पद्धतीनं आपली वाटचाल ही शाश्वत विकासाच्या आणि मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीनं अविरत चालत राहो. यावेळी युथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा नेते उत्तम पाटील यांचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, निप्पाणी मतदारसंघात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून आपण कार्य केले आहे. युथ आयकॉन फॉर शुगर इंडस्ट्रीज हा मानाचा पुरस्कार आपणास मिळाल्याने तो भविष्यात नव्या उमेदीने काम करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. सत्कार समितीचं खऱ्या अर्थानं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो, कारण मला जो सन्मान मिळाला आणि माझा जो सन्मान या ठिकाणी होत आहे ज्यांच्या हस्ते, ते आदरणीय अमोलजी पोलेंचं निवड आणि त्यांच्या हस्ते माझा या ठिकाणी सन्मान होत आहे, याचा मला रास्त अभिमान या ठिकाणी आहे. मित्रांनो, ज्यांनी स्वतःमध्ये राजांचे सर्व गुण आत्मसात करून फक्त भूमिकेच्या माध्यमातून नाही तर खऱ्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये सुद्धा अमोल कोल्हे साहेबांनी एक लोकसभा निवडून त्या ठिकाणी लोकांची सेवा ते जे करत आहेत, हे खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुकास्पद आहे. नुसतंच पडद्यावर भूमिका न करता खऱ्या अर्थाने समाजाची सेवा, समाजापर्यंत तळागाळापर्यंत जाऊन जे आपले काम त्यांनी आज या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे, खऱ्या अर्थाने तोच प्रेरणा मी या ठिकाणी माझ्या याच्यात समजून मी खऱ्या अर्थाने सगळ्यांचा आपल्या या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद आहे. खरं मला बोलता येईना, एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा जो सन्मान या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होत आहे, खऱ्या अर्थाने माझं मन भरून आलेलं आहे. मला काय बोलायचं हे कळेना. आज अमोलजी कोल्हेंच्या समोर मला भाषण करत असताना मी अनेक वेळा भाषण केली, परंतु आज मला त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या व्यक्ती समोर बोलायला आज खऱ्या अर्थाने मला सुद्धा या ठिकाणी माझे पाय लटपटत आहेत. परंतु जो प्रचंड विश्वास तुम्ही आर्यंत उद्योग समूहावर ठेवलात, आदरणीय रावसाहेब पाटील आमचे वडील यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी असून दे, आमचे पितृतुल्य बंधू अभिनंदन पाटील असून देत, ज्या अर्थाने त्यांनी घालून दिलेले तत्व त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. सातत्याने सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये दादांचा उल्लेख या ठिकाणी केला, परंतु दादांचा जो त्यांनी मार्ग या ठिकाणी स्वीकारला, खऱ्या अर्थाने त्यांनी राजकीय सुरुवात त्यांच्या 1967 साली ग्रामपंचायती सदस्य म्हणून निवडून येऊन त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. आपल्याला सगळ्यांना परिचित असलेली व्यक्ती आहे डॉक्टर दीक्षित यांना घेऊन आम्ही हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. याच्या मागचा हेतू एवढंच आहे
की सातत्यानं काम करत राहावं, काम करत जावं, सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मी आज आमच्या कामाला या ठिकाणी मी गेली 5-6 वर्ष सातत्यानं निपाणी निपाणी परिसरामध्ये काम करत आहे. जरी माझ्या या कारकिर्दीमध्ये कुणाच्या तरी भावना मी दुखावल्या असतील, कुणाला तरी दुर्लक्षित केलं असलं, तरी सुद्धा या व्यासपीठाच्या माध्यमातून मी जाहीर माफी सुद्धा त्यांच्याकडून मागतो. कारण सगळी कामं एकाच वेळेला माझ्या हातनं होणं शक्य नाही, माझ्याकडे कुठलंही पद नाही, माझ्याकडे कुठलीही सत्ता नाही. परंतु मी आर्यांच्या माध्यमातून सातत्यानं सामान्य लोकांच्या पर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम मी या माध्यमातून केलेलं आहे. आज मला अत्यंत सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला 2018 मध्ये या ठिकाणी आपला उमेदवार पराभूत झाला आणि या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये जी निराशा कार्यकर्त्यांच्या मध्ये पसरली होती ती दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या 4 वर्षांमध्ये कुठल्याही स्वार. या प्रसंगी परशुराम कदम, मती वडेकर, युवा नेते अमित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, अभिनंदन पाटील, रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, विलास गाडीवड्डर, सुनील पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, जयवंत कांबळे, गणिभाई पटेल, श्रीनिवास संकपाळ, हर्षल सुर्वे, मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, विनश्री पाटील, दीपाली पाटील, वैष्णवी पाटील, अनिता पटाडे, शांता सावंत, बाळासाहेब सूर्यवंशी, इम्रान मकानदार, शिरीष कमते, दिलीप पटाडे, शशिकांत गोरवाडे, राजेंद्र कंगळे, संजय सांगावकर, गजानन कावडकर, निरंजन पाटील, अमित शिंदे, अरुण निकाडे यांच्यासह निप्पाणी व निप्पाणी मतदारसंघातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, महिला कार्यकर्त्या तसेच उत्तम पाटील यांच्यावर प्रेम करणारे हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.